आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्रिकोणाच्या दुरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय शिकूया. प्रमेयाचं नाव आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतर्कोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. पक्ष दिला आहे त्रिकोण PQR, या त्रिकोणाचा कोण PRS हा बाह्य कोण आहे. आता या आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीमध्ये कोण PRS हा कोण PRS जो आहे हा त्रिकोण PQRचा काय बाह्य कोण आहे. याच्यामध्ये कोण पी आणि कोण क्यू हे त्याचे काय आहे दुरस्थ अंतर्कोन आहे. मग आपल्याला साध्य काय करायचं आहे कोण PRS बरोबर कोण PQR प्लस कोण QPR अधिक कोण QPR म्हणजे या दोन कोणाची मापांची बेरीज ही कोण PRS एवढी आहे. तर आता आपण सिद्धांत करूया. सिद्धता आता सर्वांना आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. आता आपण त्रिकोण PQR तिन्ही कोणांची मापे लिहू. कोण PQR अधिक कोण QPR अधिक कोण PRQ बरोबर 180 अंश. आता त्रिकोणाचा हा जो बाह्य कोण आहे PRS हा त्रिकोणाच्या अंतर्कोनाशी काय तयार करतो रेषीय जोडतीर कोण तयार करतो. म्हणून कोण PRQ अधिक कोण PRS बरोबर 180 अंश रेषीय जोडतीर कोण. आता विधान एक आणि विधान दोन यांची उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू सारखी होईल. कोण PQR अधिक कोण QPR अधिक कोण PRQ बरोबर कोण PRQ अधिक कोण PRS. दोन्ही बाजूमध्ये कोण PRQ समान दिसतोय त्याचा लोप होईल ते कॅन्सल होतील म्हणून कोण PQR अधिक कोण QPR बरोबर कोण PRS. आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्रिकोणाचा बाह्य कोणाचे प्रमेय शिकूया. आता तुम्हाला त्रिकोण PQR मध्ये कोण PRS हा जो कोण PRS आहे हा काय त्रिकोणाचा बाह्य कोण आहे. त्रिकोण PQR मध्ये कोण PRS हा त्रिकोणाचा बाह्य कोण असेल तर कोण PRS हा कोण पी पेक्षा काय होईल मोठा होईल. तसेच कोण PRS हा कोण क्यू पेक्षा काय होईल मोठा होईल. कोण पी आणि कोण क्यू हे दोन्ही जे कोण आहे हे त्रिकोणाचे दुरस्थ अंतर्कोन आहे. म्हणजे याच्यावर आपण असं लिहू शकतो त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या प्रत्येक दुरस्थ अंतर्कोनापेक्षा मोठा असतो. विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी सराव संच 3.1 पुस्तकाचे पेज क्रमांक 27 काढा. याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे आकृती 3.8 मध्ये त्रिकोण ABCचा कोण ACD हा बाह्य कोण आहे. कोण बी बरोबर 40 अंश कोण ए बरोबर 70 अंश तर बाप कोण ACD काढा. ह्या ठिकाणी तुमच्या समोर एक आकृती आहे त्रिकोण ABC त्याच्यामध्ये कोण ACD हा काय त्रिकोणाचा बाह्य कोण आहे. तर आता त्रिकोणाच्या दुरस्थ अंतर्कोनाच्या प्रमेयावरून कोण ACD बरोबर कोण ए अधिक कोण बी. कोण ए आणि कोण बी हे जे दोन्ही कोण आहेत हे त्रिकोणाचे दुरस्थ अंतर्कोन आहे. दोघं कोणाची मापांची बेरीज केली तर आपल्याला कोण ACD मिळेल. मग 70 अधिक 40 अंश दोघांची बेरीज केली तर 110 अंश म्हणून कोण ACD बरोबर 110. आता विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरं उदाहरण बघूया. त्रिकोणाच्या कोणांची मापे 1 अंश 1-20 अंश 1-40 अंश असतील तर प्रत्येक कोणाचे माप किती. उत्तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 1 अंश अधिक 1-20 अंश अधिक 1-40 अंश बरोबर 180. मग आता आपण कोण सोडवूया. 1 अधिक 1-20 अधिक 1-40 बरोबर 180. मग आता या ठिकाणी 3x-20 आणि -40 -60 बरोबर 180. आता -60 ह्या आपण उजव्या बाजूला आणले तर धन होतील 180 अधिक 60 240 झाले. आपल्याला 1 ची किंमत काढायची 240/3 म्हणजे 1 ची किंमत किती मिळाली 80 अंश. आता पहिल्या कोणाचा माप आहे 1 अंश x बरोबर किती मिळाला 80. दुसऱ्या कोणाचा माप दिला आपल्याला 1-20 अंश 80 अंश मधून 20 अंश वजा केले तर आपल्याला मिळाले 60 अंश. तिसऱ्या कोणाचा माप दिला आहे 1-40 अंश 1-80 अंश -40 अंश बरोबर 40 अंश. यावरून आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे मिळाली 80 अंश 60 अंश आणि 40 अंश.